नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण भाजलेल्या चण्याचे लाडू करणार आहोत। आज पाकामध्येच करणार आहोत, पण मऊ पाकात करणार आहोत असे लाडू आपण त्याचे। आपल्या शरीरासाठी गुळ आणि चणे खूप चांगले असतात, म्हणून आपण गुळ चणे खाण्यापेक्षा आपण त्याचे लाडू बनवले तर ते आपण मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतो किंवा आपण सकाळचे पण खाऊ शकतो। बघू शकता तुम्ही कसे मऊ लाडू झाले आहेत, ते पाकातलेच आहेत, पण लाडू किती मऊ आहेत ते बघा। ह्याला आपण कच्चा पाक करायचा आहे, तो कच्चा पाक कसा करायचा ते आपण आता पाहणार आहोत। कच्चा पाक करण्यासाठी गूळ तुम्हाला किसून घेणं गरजेचं आहे, तो बारीक किसून तरी घेतला पाहिजे, नाही तर बारीक कापून तरी घेतला पाहिजे। कारण जर तुम्ही मोठा जाडा जाडा जर कापून घेतलात तर त्याचा पाक होईपर्यंत वेळ लागेल आणि मग तुमचे लाडू कडक होतील। चला तर पाहूया आपण कसा पाक केला आहे, तो बिना पाण्याचाच पाक केलेला आहे। हे भाजलेले चणेच मी आणलेले आहेत मार्केटमधून आणि घरी आणून मी त्यांना सोलून घेतलेत। हे 1/2 किलो आहेत आणि गुळ 1/2 किलो आहे आणि 1 चमचा मी तुपाचा वापर करणार आहे। चणे असे एका प्लास्टिकच्या पिशवीत भरायचे आणि त्यांना बारीक करून घ्यायचे। असे एकाचे 2-3 तुकडे होतील असे एकदाच मारायचे। मिक्सरला लावले तर त्याची खूप पावडर होईल। आपले चणे आता फोडून झालेत, आबडदोबडच फोडायचे पाहिजे। तर तुम्ही मिक्सरला पण असं भुरभुरवून घेतलं तरी चालेल, चालू बंद करून असं मिक्सरला वाटून घ्यायचे, किंवा खलबत्त्यात वाटलेत तरी चालेल, किंवा पिशवीमध्ये भरून पण पटकन होतात ते। पॅन गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये मी हे 1 चमचा कमीच आहे, 1/2 चमचावर असं तूप आहे, हे तूप घालायचं आहे। त्यामध्ये गूळ घालायचं आहे। या किसनीनेच मी हा गुळ किसून घेतला आहे, म्हणून किसनीतच ठेवलाय तुम्हाला दाखवायसाठी। पाव किलो गुळ आहे। गॅसची फ्लेम आहे ती मंदच ठेवायची आणि गुळ आपल्याला पाक करायचं नाही, फक्त वितळून घ्यायचंय। वितळलं की लगेच गॅस बंद करून टाकायचंय। गुळ आपला तर चांगला वितळलाय, गॅस बंद करायचंय। तर तुम्ही गॅस चालू ठेवला तर त्याचा पाक बनेल। त्याच्यामध्ये आपले चणे वाटलेले आहेत ते घालायचे। चांगले मिक्स करायचे। असं दुसऱ्या पाका भांड्यामध्ये काढून पण तुम्ही मिक्स केलं तरी चालेल। आता मिक्स करून झाले, एकदम पण थंड करायचं नाही, साधारण गरम असतानाच लाडू बांधायचे त्याचे। आपण असं थोडं मिश्रण घ्यायचं आणि जेवढे तुम्हाला करायचे असतील लाडू लहान मोठे तेवढे साईजचे घ्यायचे आणि साधारण गरम असतानाच तुम्ही लाडू बांधायचे आहेत। पटकन होतात, कडक होत नाहीत ते। असे हे आपले लाडू तयार झाले आहेत। तुम्ही जर हे मिक्सरला चणे वाटले तर तुम्हाला गुळ कमी लागेल। हे असे लाडू आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।